दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प केला सादर. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 100 TV चॅनल सुरू करण्याचा निर्णय. बंदुकीची भीती दाखवत लुटले 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल. एका आरोपीचा स्केच तयार करून पोलिसांचा पुढील तपास सुरू. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे दुसरी शक्ती क्रियाशील. गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अंदाज. आणि बिग बॉस प्रसिद्धी हिंदुस्थानी भाऊ याला अटक. विद्यार्थ्यांना प्रदर्शनास चिथावल्याबद्दल करण्यात आली अटक. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात सर्वसामान्यांसाठी काय योजना आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. शिक्षण, कृषी संबंधित काय योजना आहेत, तसेच महिलांसाठी काय विशेष योजना आहेत याच्यावर एक नजर फिरवूया. शालेय शिक्षणाबाबत म्हणायचं झालं तर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण घेण्यात आले, ज्यात त्यांचे फार नुकसान झाले आहे. पारंपरिक शिक्षणाऐवजी आता नव्या धोरणाप्रमाणे अभ्यास आणि परीक्षा डिजिटल पद्धतीने होत आहेत. अशातच अर्थमंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी 100 TV चॅनल सुरू करण्याची घोषणा केली. तसेच शिक्षण तुमच्या दारी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार असून अंगणवाड्यांना पण सक्षम बनवणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी घोषित केले. यावर्षी 3.8 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ध्येय असून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येतील. बँकांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस देणार आहेत. डिजिटलच्या काळात आता डिजिटल पेमेंट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कंपन्यांना सहाय्य करणार असल्याचे सीतारामन यांनी घोषित केले. या बजेटद्वारे लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 2 लाख कोटींचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. नागपूरमधील लक्ष्मीनगर परिसरात बंदुकीची भीती दाखवत 2.5 लाखांची चोरी करून 2 आरोपी फरार असल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील एका आरोपीचे स्केच बनवण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. लक्ष्मीनगर मधील उज्ज्वल अपार्टमेंट मध्ये एका मुलीला बंदूक दाखवून 2.5 लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. आई घराला लॉक लावून बाहेर गेली होती. यावेळी 2 चोरटे लॉक तोडून आत शिरले. घरात मुलीला बघून तिला बंदुकीची भीती दाखवत 3 मंगळसूत्र, 2 अंगठ्या आणि 5,000 रोख असे एकूण 2.5 लाखाचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला आहे. यातील एका आरोपीचे स्केच बनवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. काल लक्ष्मीनगरमध्ये बजाजनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये एका घरामध्ये हाऊस रॉबरी झालेली आहे आणि त्यामध्ये एका मुलीला बंदूकची धाक दावून आरोपींनी 2.5 लाखचा मुद्देमाल घेतलेला आहे. त्यामध्ये 3 मंगळसूत्र, 2 अंगठी आणि 5,000 रुपये कॅश आहे. त्यांचे घरामध्ये त्यांची जी आई होती त्यांनी लॉक लावून ते बाहेर गेलेली होती. ते लोक चोरीच्या उद्देशाने ते घरामध्ये ते लॉक तोडून आत प्रवेश केले होते. पर ज्यावेळी त्यांनी मुलीला आतमध्ये बघितला त्यांनी त्यांना बंदूक दाखवली आणि त्यांच्याकडून त्यांनी 2.5 लाखचा मुद्देमाल घेऊन घेतला. आणि यामध्ये ते दोन सस्पेक्टेड आरोपी आहे आणि त्यांची शोध चालू आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबई, नागपूर, नांदेड, औरंगाबाद आणि बऱ्याच इतर ठिकाणी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन अयोग्य असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले असून महाराष्ट्रातील विद्यार्थी तल्लख आणि हुशार आहेत. त्यांनी राज्य सरकारकडे आपले प्रश्न मांडायला हवे होते, मात्र या आंदोलनाच्या पाठीमागे एखाद्या संघटनेचा पाठिंबा असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच त्या दृष्टीने तपास कार्य सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन माझ्या दृष्टीने योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला विद्यार्थी हा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, महाराष्ट्रातला विद्यार्थी हुशार विद्यार्थी आहे आणि या आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नासाठी जर काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी सरकारकडे मांडायला पाहिजे होती. पण मला असं वाटत नाही की विद्यार्थी स्वतःहून असे रस्त्यावर येतील. याच्या पाठीमागं कुठली तरी शक्ती असली पाहिजे. जाणीवपूर्वक हे विद्यार्थ्यांच्यामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. मी पोलीस विभागाला आदेश दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या गेल्या 2 दिवसांमध्ये व्हिडिओवर व्हायरल झाल्या त्याच्यामध्ये प्रयोग करण्यात आलं, मग मुंबईला आंदोलन करायचं, त्याच्याचबरोबर पुण्याला आंदोलन करायचं, नागपूरला आंदोलन करायचं, हे ठरवून केलेलं कुठल्या तरी संघटनेचं कृत्य आहे. त्याच्यावर आम्ही पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करू. आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा, तर याच्या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री हे त्याच्यामध्ये लक्ष घालून याच्यातून मार्ग काढतील. विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गानं अभ्यास करावा. आपल्या हिताची काळजी सरकारला पण आहे, सरकार निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला मदत करण्याची भूमिका घेईल. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ यांच्या विरोधात कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शन करण्यास प्रोत्साहन दिले असा आरोप करत पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांनी सुटकेसाठी वकिलांकडून सल्ला घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. रविवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वी आणि 12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे सांगितले. यावर शालेय विद्यार्थी विरोध करत परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व्हावी यासाठी मागणी करत आंदोलनावर उतरले आहेत. मुंबईमध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याबाहेर विद्यार्थ्यांनी प्रदर्शन देखील केले. रोडवर उतरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. विकास पाठक म्हणजेच हिंदुस्थानी भाऊ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रदर्शनास प्रोत्साहन दिले. यामुळे शेकडो विद्यार्थी प्रदर्शनास उतरले असून यात कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. यवतमाळ येथे डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे महिलेचा आणि बालकाचा गर्भातच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुर्गा मनीष धोटे असे मृत महिलेचे नाव असून
पहिल्या महिन्यापासून दुर्गाहीला डॉक्टर अभय बेलसरे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात येत होते. सुमारे 9 महिने उपचार झाल्यानंतर 2 दिवसांपूर्वी दुर्गाहीच्या पाठीत दुखत असल्याने तिला उपचारासाठी डॉक्टर बेलसरे यांच्याकडेच नेण्यात आले. यावेळी दुर्गाची प्रकृती ठणठणीत होती, मात्र 1 तासानंतर डॉक्टर अभय बेलसरे यांनी तपासणीसाठी त्यांना आत बोलावले. डॉक्टरांनी तपासणी करून दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला, मात्र शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. पती मनीष धोटे यांनी डॉक्टर बेलसरे यांच्यावर गर्भवती पत्नीवर चुकीचा उपचार केल्याचा आरोप करत अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा, किती दिवसापासून त्या उपचार घेत होते? उपचार सुरुवातीपासून आहे, नेमकं पहिल्या महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत. 9 महिन्यापर्यंत नेमका काय प्रकार? आधी एका महिन्याला बोलायचे, 7व्या महिन्यापासून 15-15 दिवसाला बोलणं सुरू केलं. जे 15 दिवसाचं जे चालू होतं टिफिन, ते चेकअप, मेडिसन, डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणेच त्यांनी चेकअप आधी का 1 घंटा बाहेरच बसवलं. त्यांनी चेकअपसाठी बोललं, त्यांनी ते जे मशीन होतं त्यांनी चेक गेक केलं. त्यांना काय वाटलं काय नाही का, फक्त आडवा होता. त्यांनी प्रॉब्लेम आला म्हणून सांगितलं, तुम्ही अर्जंटमध्ये बाहेर सोनोग्राफी करा असं तसं सांगितलं, ब्लड टेस्ट करा. डॉक्टरलाच फोन लावले आमच्यासमोर. पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे मनीष धोटे यांनी तक्रार दिली की तिची पत्नी जी प्रेग्नंट होती तिचा उपचार डॉक्टर बेलसरे यांच्याकडे सुरू होता. 29 तारखेला तिची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून सकाळी 10 वाजेला तिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बेलसरे यांच्याकडे नेले असता त्या डॉक्टरांनी दुपारी 2 वाजेपर्यंत बसून ठेवलं. त्यानंतर काही टेस्ट सांगितल्या वैद्यकीय, त्या टेस्ट ते गेले सोनोग्राफी व इतर टेस्ट करून परत आले. परत आल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा ते सर्व पाहिलं आणि डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं व अचानकपणे ती सिरियस आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तिला मग तात्काळ या ठिकाणाहून हलवा आणि सावंगी मेघी किंवा इतर हॉस्पिटलने असंही सांगितल्यानंतर यांनी इतर सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं ती मरण पावली आहे. त्यावरून मनीष धोटे यांनी तक्रार दिली की तिची पत्नी दुर्गा धोटे हिच्यावर डॉक्टर बेलसरे यांनी चुकीचा उपचार केल्यामुळेच तिचा मृत्यू पावला आहे. त्याच्या तक्रारीवरून सध्या मर्ग दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तेच डॉक्टर बेलसरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की गर्भवती महिलेला अचानक पाठीत दुखल्याने त्यांना इमर्जन्सीमध्ये रुग्णालयात आणले असता तपासणी दरम्यान त्यांची परिस्थिती गंभीर होती आणि म्हणून त्यांनी दुर्गा यांना हायर सेंटरला रेफर केल्याचे डॉक्टर अभय बेलसरे यांनी सांगितले. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. आपल्याकडे गरोदर असल्यामुळे रुटीन ट्रीटमेंटसाठी नेहमीच येत होता. पूर्ण 9 महिने त्याची ट्रीटमेंट आपल्याकडेच होती. दिनांक 17 तारखेला 17 जानेवारीला त्याची तपासणी केली असता पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता आणि औषधोपचार घेऊन पेशंट घरी गेला होता. परंतु दिनांक 29 तारखेला 11:30 ते 12 दरम्यान पेशंट इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे आला असताना त्या पेशंटला श्वास घ्यायचा त्रास होता, तसेच त्याला सर्दी खोकल्याचा त्रास व ताप 2 दिवसापासून होता असं ते पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितलं. तपासल्यावर असं कळलं की पेशंटचं सॅच्युरेशन कमी आहे, तसंच त्याची पल्स रेट खूप जास्त आहे आणि पेशंटला श्वास घ्यायचा त्रास येत होता. त्याच्यामुळे त्वरित ॲम्ब्युलन्स बोलवून त्या पेशंटला हायर सेंटरला आम्ही रेफर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा पेशंट कुठल्याही परिस्थितीत आमच्याकडे 17 तारखेपासून 29 तारखेपर्यंत भरती नव्हता. तसंच पेशंट दवाखान्यात आल्यानंतर 10 ते 15 मिनिटातच आम्ही पेशंटला हायर सेंटरला रेफर केलेलं आणि समोरचं मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जे झालं ते आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचे पीए राकेश परब यांना सिंधुदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली असून त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष परब हल्ल्यातील आरोपी असलेले आमदार नितेश राणेंचे पीए राकेश परब यांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून राकेश परब काल स्वतःहून कणकवली पोलीस स्टेशनला हजर झाले होते. तब्बल 8 तास पोलीस चौकशीनंतर सायंकाळी राकेश परब यांना कणकवली पोलिसांकडून अटक करण्यात आली, तर सकाळी परब यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने राकेश परब यांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.